नमस्कार, मी डॉक्टर मीनल चिपळूणकर. मी पुणे हॉस्पिटलमध्ये ऑब्जन गायनीची कन्सल्टंट आहे. आज आपण प्रेग्नन्सी टेस्टबद्दल बोलूया. प्रेग्नन्सी टेस्ट ही युरिन आणि ब्लड दोन्हीमधनं करता येते, पण युरिनची टेस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह असते, ती घरी करता येते, ती फास्ट होते आणि त्याला फार काही स्किल लागत नाही आणि लॅबमध्ये जायची गरज नाही भासत. तेच ब्लडची टेस्ट मात्र लॅबमध्ये होते, इन्वेझिव्ह असते, त्याचा अर्थ सुई टोचली जाते आणि त्याच्या रिपोर्टची कॉस्ट असते. सो बऱ्यापैकी कॉस्टचा फरक असल्यामुळे अब होम प्रेग्नन्सी टेस्ट किट इज मोर सेफर, रिलायबल फॉर द पेशंट, फास्टर अँड इझियर. तर पहिले म्हणजे कधी करायची, तर पेशंटचा पिरियड मिस झालेला पाहिजे, पेशंट यंग पाहिजे, मेनोपॉज नंतरच्या पेशंटची प्रेग्नन्सी टेस्ट अपेक्षा करू नये, किंवा लहान वयातली मुलगी 12 वर्षाची आहे, तिची प्रेग्नन्सी टेस्ट घरच्या घरी तिनी करू शकते पण तुम्ही करू नका. सो अ मायनर ऑल्सो हॅज अ राईट टू डू अ प्रेग्नन्सी टेस्ट, बट मेक शुअर सगळं सेफ राहतं तिच्यासाठी. सेकंड, प्रेग्नन्सी टेस्ट पाळी चुकल्यानंतर पॉझिटिव्ह येते, 1 दिवसानंतर पण येऊ शकते, पण 4 ते 5 तासाची लघवी होल्ड केल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट, त्याच्यात हिम कॉन्सन्ट्रेट होतं एक हॉर्मोन बीटा एचसीजी नावाचं. ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ हॉर्मोन इज चेक्ड ऑन द युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, म्हणून आयडियली फर्स्ट युरिन सकाळची चेक केली जाते. थर्ड, ऑनसेट ऑफ मेन्सेस चालू झाले तरीसुद्धा कधी कधी फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट येतात, सो प्रेग्नन्सी टेस्ट पिरियड मिस झाल्याशिवाय करून अर्थ नसतो. तर आता बघूया आपण प्रेग्नन्सी टेस्ट कशी करायची. सो दिस इज सपोज टू बी अ मॉर्निंग युरिन सॅम्पल ऑफ अ पेशंट हू हॅज मिस्ड हर पिरियड. हे किट आहे जे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमधनं मिळतं. हे ओपन करायचं, यू हॅव 3 थिंग्स इन इट. 1 इज अ ड्रॉपर, 1 इज अ कार्ड आणि आत एक, हे किटला ड्राय ठेवतं. ओके, सो छोट्या खळग्यात 3 थेंब पहिली लघवी घाला. हा किट हलवायचं नाही आहे, 3 ते 5 मिनटं तसंच थांबा. आयदर एखाद्या काउंटरला ठेवा आणि त्याला शेक करू नका. 3 मिनटात 2 लाईन नाही तर 1 लाईन येईल. इंटरप्रिटेशन या टेस्टचं वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. सो 1 लाईन म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आहे. प्रेग्नन्सी टेस्ट 3-4 प्रकारचे असतात. आयदर ही लाईन बारीक येईल किंवा येणार नाही. बारीक आली म्हणजे वीकली पॉझिटिव्ह, डार्क आली तेवढीच डार्क आली तर स्ट्रॉंग पॉझिटिव्ह, नाहीच आली म्हणजे निगेटिव्ह. कधी कधी ही लाईन येत नाही आणि ही येते म्हणजे किट खराब आहे, त्याला इनव्हॅलिड टेस्ट म्हणतात. तुम्ही रिपीट टेस्ट दुसऱ्या किटवरती करू शकता. सो टेस्टचे रिपोर्ट्स इंटरप्रिट करायला तुमच्या जवळच्या डॉक्टरना भेटा, ते तुम्हाला त्याची मदत करतील. पॅनिक होऊ नका. तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही क्वेश्चन्स तुमचे पोस्ट करू शकता. I'll be happy to answer them. Thank you.